जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो आरोग्यसेवकांनो ग्रामसेवकांनो व भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आरोग्यशास्त्र या विषयावरील आपली जी प्रश्नांची सिरीज सुरू आहे त्यामध्ये आज आपण भाग आठ क्रमांक घेऊन आलो आहोत अत्यंत महत्त्वाचे असे परीक्षाभिमुख प्रश्न आहेत तर चला आज प पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे निद्रारोग कशामुळे होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रोटोझेनमुळे निद्रा रोग हा प्रोटोझेनमुळे होत असतो प्रश्न क्रमांक दोन बघू कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टेटस्कोफ स्टेथेस्कोफ या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात प्रश्न क्रमांक तीन बघू गुडघ्याचा व कोपऱ्याचा सांधा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिजागिरीचा सांधा गुडघ्याचा व कोपऱ्याचा सांधा हे बिजागिरीचा सांधा या प्रकारच्या या प्रकारामध्ये येतात प्रश्न क्रमांक चार बघू खालीलपैकी काय किर्णोत्स्तारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रेयॉन हे मूलद्रव्य किर्णोत्स्तारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही तर रेडियम युरेनियम आणि रेडॉन हे काय आहेत किर्णोत्स्तरी मूलद्रव्य आहेत पण रेडॉन हे किरणोत्स्तारी मूलद्रव्य नाही प्रश्न क्रमांक पाच बघू पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्लुकोज पचनक्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर हे ग्लुकोज या पदार्थात होत असते प्रश्न क्रमांक सहा बघू न्यूक्लियसच्या शाखेला काय म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅरिओलॉजी न्यूक्लियसच्या अभ्यासासाठीला काय म्हणतात कॅरिओलॉजी असे म्हणतात जर जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर नक्कीच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक सात बघू रिकामी जागा हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शांत झोप शांत झोप हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही यामध्ये विचित्र वर्तन असेल भयगंड असेल भ्रम असेल हे काय आहेत हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य आहेत प्रश्न क्रमांक आठ बघू अन्नविषबाधेचे प्रमुख कारण काय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फी ई कोलाय या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ई आहे हे अन्नविषबाधेचे प्रमुख कारण आहे प्रश्न क्रमांक नऊ बघू प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत किती लोकांना आरोग्यसेवा दिल्या जातात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीस हजार प्रत्येक जे प्राथमिक आरोग्य केंद्र असते त्यामार्फत तीस हजार लोकांना आरोग्यसेवा दिल्या जातात प्रश्न क्रमांक दहा बघू शरीराची कोणतीही एक बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे हेमिप्लेझिया शरीराची कोणतीही एक बाजू लुळी पडते त्यास हेमिप्लेजिया असे म्हणतात धन्यवाद